चरोली बैलगाडा शर्यतीमध्ये चुकीचा निर्णय दिल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफेक व मारहाणीच्या घटनेवेळी रामनाथ वारंगे यांच्या ओम्या बैलाला काहींनी गजाने व दगडाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप ओम्या बैलाचे मालक रामनाथ वारंगे यांनी केला आहे वारंगे यांनी आयोजकांवरच गंभीर असे आरोप केले असून वारंगे म्हणाले की जो काही निर्णय दिला गेला होता त्याबाबत झालं गेलं विसरून मावळचे आमदार सुनील शेळके व आम्ही सर्वजण घाट चढून वर निघून गेलो होतो परंतु नंतर कुणीतरी आयोजकांवर दगडफेक केली त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नव्हता आम्ही वरून खाली आल्यानंतर आयोजकांपैकी व काही संबंध नसलेल्या जमावाने आमच्याकडे चाल करत आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली होती आमच्या गाड्या जाळून टाका अशा चितावण्या जमावकडून देण्यात येत होत्या आम्ही दगडफेक केली नसताना देखील आमच्यावर यावेळी हल्ला करण्यात आला आमच्या ओम्या बैलाला रोखून धरण्यात आले होते त्याला गाजाने पायावर मारहाण करण्यात आली त्याच्या शिंगावर व पायावर दगडफेक करण्यात आली होती आमचा बैल हा भीतीने थरथर कापत होता आम्ही बैलाला कधी एक शेमटी देखील मारली नाही पण आज ओम्याची अवस्था बघवत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले ओम्या बैल हा जखमी झाला असून जो काही प्रकार घडला त्याला आयोजकच जबाबदार असल्याचे वारंगे यांनी यावेळी सांगितले दरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये वारंगे यांना संरक्षण देण्यात आले परंतु बैलगाडा शर्यतीवर पुढे काही परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांमध्ये तक्रार दिली नसल्याचे वारंगे यांनी सांगितले